लॉकडाऊनची अफवा पसरवून शेतीमालाचे दर पाडू नका, अफवा पसरवल्यास कारवाई होणार, जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांची माहिती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होणार अशी भीती घालून द्राक्ष भाजीपाला उत्पादक यांच्या मालाचे दर व्यापारी पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहे, परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन करण्याचे सद्यस्थितीत कोणतेही नियोजन नाही, त्यामुळे द्राक्ष भाजीपाला उत्पादकांना लॉकडाऊनची खोटी भीती घालून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे दर पाडू नयेत, अन्यथा लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर चौधरी यांनी दिला। एकीकडे स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष उत्पादनाला मागणी चांगली असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नाही, कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती घालून व्यापारी दर पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर चौधरी यांनी हा इशारा दिला। लॉकडाऊनची भीती घालून शेतकऱ्यांचे नुकसान कोणत्याही घटकाने करू नये, असे आवाहन त्यांनी केले।